काही खाल्लेस का? काहीतरी खाऊन घे, नाही तर टेन्शनमुळे ऍसिडिटी वाढेल तुझी. आता माझी फक्त भूकच नाही, सगळंच मिळेल. तू तिच्याशी बोललास? आत्या, तेव्हाही तू मला थांबवलंस आणि मी थांबले. हे लग्न मोडायला हवं होतं, तू ते लग्न केलंस. आता मी तुला शेवटचं सांगते, अजूनही उशीर झालेला नाहीतर तू यात खूप गुरफटला जाशील आणि याचे सगळ्याचे परिणाम फक्त तुला आणि तुलाच भोगावे लागतील, जे मला पाहणार नाही. पण म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच? पहिली रात्र हसवून केलेल्या या लग्नाची? आत्या, तुझं म्हणणं बरोबर असलं तरी ही योग्य वेळ नाही. मोनिकाला तर मी विचारणारच, फक्त कधी ते मला ठरवू दे. And please let me handle it my way. असं लावून आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं? तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.